नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहताय शेतकरी व्लॉग आणि मी संदीप खर्तुले तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर आता आपण आजचे म्हणजे 31 ऑक्टोबरचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे चालू मोसंबीचे बाजारभाव आहे तर ते बघणार आहेत। बाजारभावाला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सनी साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करा, जेणेकरून सनी यापुढे देखील रोजच्या बाजारभावाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवर यापुढे देखील मिळत राहील। तर चला आजच्या बाजारभावाला सुरुवात करूया। सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 13 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 1500 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 4800 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 3200 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 9 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 1800 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 5400 रुपये आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 2400 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। त्यानंतरची बाजार समिती श्रीरामपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 14 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 2000 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 4000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 3000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। त्यानंतरची बाजार समिती नागपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 500 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 2400 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 3000 रुपये प्रति क्विंटल आणि नागपूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 2850 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। त्यानंतरची बाजार समिती नाशिक बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 150 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 900 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 3100 रुपये आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 1600 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। त्यानंतरची बाजार समिती पुणे बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 771 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 1500 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 7000 रुपये प्रति क्विंटल आणि पुणे बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 4400 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे। त्यानंतरची बाजार समिती अमरावती बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 30 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते 3500 रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते 4500 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते 4000 रुपये प्रति क्विंटल। तर होते आजचे मोसंबीचे बाजारभाव। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।